रायल गारमेंट ब्रांडेड रेडीमेड कपड़ों का खजाना, मशहूर मिलों के कपड़े, शेरवानी, कोट सूट वगैरह का बा एतमाद मरकज, जो बदल दे आपकी शख्सियत। आयशा नगर पुलिस स्टेशन के पास, हजार खोली मालेगांव। प्रोप्राइटर अजहर रॉय, 9922334014। मानव समाचार, मानवता के हक में। अपन पाहत आहात मानव समाचार मराठी, पाहूया ठळक बातम्या। बाळासाहेब ठाकरे शिंदे ग्रुप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रेस कॉन्फरन्स। पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यावर लावलेल्या आरोपांना दिला प्रखर उत्तर। पाहूया लाइव प्रेस कॉन्फरन्स। मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज असतील, आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सर्व महापुरुष कुठल्या विशिष्ट एका जाती धर्माकरता नाही, कुठल्या विशिष्ट एका पक्षाचे नाही, कुठल्याही विशिष्ट एका मंडळाचे नाही, याचा त्यांनी पहिले बोध घ्यावा। हे सर्व धर्माचे लोक आहेत, त्यांनी या देशाकरता, या राज्याकरता त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे। मग ते स्वराज्य स्थापनेचं असेल, शिक्षणाचं असेल, संविधाना संदर्भात असेल, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। परंतु त्यांनी जे आरोप केले त्याचा खुलासा करणं हे आमचं कर्मप्राप्त आमचं कर्तव्य आहे। म्हणून त्याची सुरुवात याच्यापूर्वी कोरोना काळाच्या आधी दोनदा या मंडळाने महापालिकेकडून परिसर परवानगी घेऊन शिवजन्मोत्सवाच्या ठिकाणी शिवसंकरण केलं होतं। त्यावेळेसही आम्ही आमचा अर्ज घेऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस पोहोचलो, परंतु आमच्या आधी त्या मंडळाचा अर्ज त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि आम्हाला याची कल्पना होती की याचा अर्ज प्रथम जाईल त्या मंडळाला, या सुशोभीकरणाची परवानगी दिली जाईल। म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं या शुभ कार्यात, या छत्रपतींच्या शिवजन्माच्या उत्सवात किंवा या महामानवांच्या उत्सवात त्याची विघ्न येऊ नये, त्यांची केलेल्या कार्याला कुठल्या प्रकारचा डाग लागण्या ही भावना मनातून आम्ही कुठल्याही प्रकारचा त्यांना विरोध केला नाही। यावेळेस आमचा अर्ज 25 जानेवारी 2023 आम्ही महापालिकेत सादर केला होता, त्यांना याची कल्पना पण होती। परंतु या गोष्टीचं कुठेतरी राजकारण करावं या हेतूने त्यांनी 2 फेब्रुवारीला त्यांचा अर्ज महापालिकेत सादर केला आणि महापालिका प्रशासनाचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्त त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव एक वैद्यकीय रजा त्यांनी टाकलेली असल्या कारणाने ते या ठिकाणी उपलब्ध नव्हते, म्हणून ही परवानगी मिळण्यास थोडा विलंब झाला। याचं राजकारण करत त्यांनी या मंडळ या कार्यक्रमाची, या शिवजन्मोत्सवाची परवानगी आम्हालाच मिळावी हा आत्ताच धरण्याचं काही कारण नाही। कायद्याने, नियमाने ज्याचा अर्ज पहिला असतो त्याला तो ती परवानगी दिली जाते हे त्यांना माहीत असताना देखील त्यांनी याचा बाहू केला आणि याचं राजकारण केलं। वास्तविक पाहता हा हक्क या मालेगाव शहरातील सर्व शिवप्रेमींना आहे, सर्व नागरिकांना आहे। यापूर्वी आपल्या शहरामध्ये खूप मोठमोठे जुने मंडळ आहेत, त्यामध्ये मातामत तालीम संघ असेल, बजरंग जय बजरंग तालीम संघ असेल, प्रकाश तालीम आहे, संगमेश्वरात त्रिशूल मंडळ आहे, अमरनाथ मंडळ कॅम्पामध्ये आहेत, सोयगावमध्ये छत्रपती शिवाजी तालीम संघ आहे। आता उद्या उठून उद्या परवाला जर कधी एखाद्या मंडळाला वाटलं की आम्हालाही ते शिवशोभीकरण करणार तर त्यांचा तो हक्क आहे, ते रितसर अर्ज करू शकतील आणि त्यांना पण ती परवानगी मिळू शकते। आता काही विजेते एका मंडळाची काही बापूची नाही, या ते काही पेटंट दिलेलं नाही, हे आम्हाला आम्हीच करू। उद्या आज आम्ही करतोय, उद्या कुठलंही मंडळ करू शकेल। मालेगाव शहरातील हे जे काही आपले जे प्रमुख ते 3 महापुरुष आहेत, जे आपल्या शहरात पुतळे आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी, तर यांच्या ज्या जयंत्या साजऱ्या करण्याचा जर कुठल्या विशिष्ट मंडळाला जर गरज पडली कुठल्या एका पक्षाला तर ते करू शकतात। याच्यामध्ये कुठल्या एका मंडळाला पुऱ्या गावाचा ठेका द्यायचा हा काही कायदा नाही, हे काही पेटंट नाही, त्यांनी या आयुर्वेदात राहू नये आणि या गोष्टीचं त्यांनी राजकारण पण करू नये।
कायदेशीर गोष्ट, त्यांनी या गोष्टीचा आदरणीय पालकमंत्र्यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांची विनाकारण बदनामी करणे हा एकमेव षडयंत्र। मालेगाव शहर आणि तालुक्यात विकासाची गंगा अतिशय मोठ्या पद्धतीने चालू आहे, त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे। मालेगाव शहर आणि तालुक्यात विकासाची कामे जे मंजूर होतात, जी कामे चालू होतात, त्याच्यात कसा घोडा घातला जाईल? खऱ्या अर्थाने आता कॉलेज ग्राउंडवर मालेगाव शहराच्या वैभवात भर घालणारा असा उत्कृष्ट जॉगिंग ट्रॅकची निर्मिती आदरणीय मंत्री मोदयांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निधीमधून केली। परंतु काही लोकांच्या डोळ्यात तो ट्रॅक खुपत होता, त्यांनी मालेगावच्या पूर्व भागातील काही राजकीय शक्तींना हाताशी धरून काही मंडळींचा डायरेक्ट गेला, ही गोष्ट उच्च न्यायालयापर्यंत नेली। अजूनही उच्च न्यायालयात त्याच्याविषयी खटला चालू, परंतु आपला जॉगिंग ट्रॅक पूर्ण झाला। या जॉगिंग ट्रॅकवर हजारो लोक सकाळ संध्याकाळ सर्व धर्माचे, कुठल्याही विशिष्ट एका धर्माचे लोक फिरत नाही, त्यात आनंद घेत आहेत। त्याचबरोबर गेल्याच एक दीड महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये शिव महापुराण कथा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला। मालेगाव शहर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जनता या कार्यक्रमाला उपस्थित होती। या महाभागांना जे काल मोठ्या उत्साहात आता जुम्मा जुम्मा 8 दिवस होऊन त्यांना पक्षप्रवेश करून झाला, त्यांना फार कळवळा आला। माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत त्यांना कधी कोणी शिवतीर्थावर कधी कुठल्याही शिवजयंतीला कोणी बघितलं सुद्धा नसेल। कदाचित ती शिडी लावलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याची, त्या शिडीवर पण माझ्या माहितीप्रमाणे ते कधी चढले असतील कधी देव जाणे। तर त्या महाभागांनी सुद्धा या पवित्र शिव महापुराण कथेच्या जागेची परवानगी त्या समितीने मागितली असताना त्या समितीला ही जागा देता येणार नाही, कारण यापूर्वी या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने ही जागा शिव महापुराण कथेला देता येणार नाही। वास्तविक ही जागा त्यांच्या बापाची नाही, ही जागा महाराष्ट्र शासनाची जागा आहे, आणि शासन म्हणजे जनता, हा जनतेची जागा आहे। यावेळेस याची परवानगी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोदय यांनी आपल्याला त्या शिव महापुराण कथेच्या या ठिकाणी दिली होती। मी जे जे या विरोधात हे आंदोलन करीत आहे, माझं त्यांना एकच सांगणं आहे, पहिले आपण स्वतः आपल्या खाली जो अंधार आहे, आपलं जे आचरण आहे ते तपासून घ्या, आणि खरंच आपल्याला जर या महाराष्ट्रातील या मालेगाव शहरातील मालेगाव तालुक्यातील जनतेचा एवढा कैवारा असेल, तर या एकही महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आई सावित्रीबाई फुले असतील, यांनी जे काही विचार या समाजाला दिले, या देशाला दिले, यांचं आचरण जरी केलं तरी फार मोठी त्यांची या जनतेवर कृपा होईल अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि यापुढे पालकमंत्र्यांच्या विषयी कुठलाही प्रकारचा त्यांनी ब्रश शब्द जर काढला, आम्ही अतिशय संयमतेने आणि शांततेने हा विषय आम्ही आजपर्यंत होणार घेतला। परंतु येणाऱ्या काळात बाळासाहेबांची शिवसेना जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची नोंद विरोधकांनी घ्यायची।